तानबा आता 80 वर्षांचा झाला होता. आयुष्यभर त्यानं कष्ट केले, कातडी कमावली, चपला जोडे तयार केले आणि कुटुंब पोसलं. त्याला 2 मुले होती, त्यांना त्याने शिकवलं. त्यातल्या एकाने कानपूरला स्वतःचा कातडी कमवायचा मोठा कारखाना काढला, दुसरा लष्करात वरच्या हुद्द्यावर चढला होता. तानबाला आपल्या कर्तृत्वामुळं खूप समाधान वाटत होतं. मुलं त्याला त्यांच्याजवळ राहायला बोलावत होती, पण तानबा गाव सोडून जायला तयार नव्हता. या लहानशा गावाने मला पोसलं आहे, मोठं केलं आहे, या गावचे ऋण आहेत माझ्यावर, माझ्या गावातच खूप करमते मला, तुमच्याकडे येणार नाही, असं तो मुलांना सांगे. आता त्याला पैशांची गरज नव्हती, पैशांची काही कमी नव्हती, तरी तो स्वस्त बसना. शाळेत जाणाऱ्या शेजारच्या बनीचे फाटलेले बूट तो शिवून देई, शिवरामच्या चपलेचा अंगठा ठोकून देई, शहरात मुलाखतीला जायला निघाल्या निळकंठाच्या बुटाला तो चकचकीत पॉलिश करून देई. ही सगळी नवी पिढी तानबाला खूप मान देत असे. तानबा स्वतः देखील लिहायला आणि वाचायला शिकला होता. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या बातम्या तो नियमाने ऐकत होता. माणसे माणसांच्या जीवावर उठलेली पाहत होता. निरपराध लोकांची हत्या झालेली ऐकत होता आणि अस्वस्थ होत होता. शहरात गुंडगिरी करणारे भोवतालच्या लहान सहान गावांनाही उपद्रव देत, तानबाच्या गावालाही त्याची झळ पोचत होती. समाजात गुंडगिरी वाढलेली आहे याचे त्याला अतोनात वाईट वाटे. तानबा अतिशय दुःखी कष्टी होत होता. त्याचे कौलारू घर गावाच्या वेशीवरच होते. रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागेना, तो उठून पडवीतही शांत झोपलेल्या गावाकडे समाधानानं पाही, पण मध्येच आठवण झाली की त्याचं मन विषण्ण होई. एका रात्री तो असाच पडवीत उभा होता. पावसाळ्याचे दिवस होते, आभाळ भरून आलेलं होतं, वातावरणात श्वास गुदमरत होता. अधूनमधून भुंकणाऱ्या कुत्र्यांचा दुरून येणाऱ्या पुसट आवाजाखेरी सर्वत्र सामसूम होती. ती भेडसावणारी शांतता तानबाच्या मनाला उगीचच खुरतडत होती. तेवढ्या दूरवर माणसांची हालचाल दिसू लागली. एवढ्या रात्री कोण येते गावाकडं? शहराच्या गुंडांशिवाय कोण भटकणार आपल्या गावाकडे एवढ्या रात्री? काय उद्देश असेल त्यांचा बरं? तानबा स्वतःशीच म्हणाला. तानबाने दूरवर नजर फेकली. त्यांच्या हातात काटे आणि बंदुकीही असाव्यात असं जाणवत होतं. तानबा ते जाणून घ्यायला उत्सुक झाला, पण एवढ्या रात्री घराबाहेर पडायचे ते कशासाठी? त्या टोळक्याला आपली शंका आली तर ते आपला जीव घ्यायलाही कमी करणार नाहीत. मग त्याला कल्पना सुचली. आपण शेजारच्या शहरात बाजारला जायला निघालोय पायी पायी असं भासूया. रात्री निघालो की सकाळपर्यंत पोचेन असं सांगूया. तानबाने लगेच पिशवी काढली. त्यात काही जुने काही नवे असे लहान मोठे जोडे चपला भरल्या आणि ती पिशवी खांद्यावर टाकून तो त्या माणसांच्या दिशेनं निघाला. त्या माणसांचं बोलणं त्या शांत वातावरणात त्याला आता स्पष्ट ऐकू येत होतं. गावच्या सरपंचाला मारण्याचा त्यांचा मनसुबा त्याने ताडला. तो चिंतित झाला. गावचा सरपंच हा देव माणूस होता. गावची तो निस्वार्थपणे सेवा करीत होता. गावाच्या निराधार लोकांना त्याचा खूप आधार होता. गावची मुलं शिकावीत, गावचे आरोग्य चांगले राहावे, शेती उद्योग चांगले चालावेत म्हणून तो खूप झटत होता. गुंडांचा बंदोबस्त व्हावा म्हणून तो सतत शहरात जायचा. शासनाकडे त्यासाठी मदत मागायचा. अनेक गुंडांना त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले होते. कुणाच्याही मालमत्तेचे नुकसान त्याने होऊ दिले नव्हते. अनेकदा प्रयत्न करूनही केवळ सरपंचांच्या जागरूकतेमुळेच गावच्या कुणासही गुंड लुबाडू शकले नव्हते. म्हणूनच सरपंचांचा काटा काढायचा त्यांनी कट रचला होता. मग अशा हितकारी सज्जनाची हत्या होऊ द्यायची? त्याला कल्पनाही नसेल या दुष्टांच्या मनसुब्याची. पण आता काय करायचं? आपले प्राण आपण दिले तरी पुढला घात टाळायचा नाही, तो मनात सारखा विचार करीत होता. तेवढ्यात ते 10-12 दणकट माणसांचं टोळकं त्याच्या पुढ्यातच येऊन दाखल झालं. त्याने तानबाला अडवले
तू कोण, कुठला, कुठे निघालास एवढ्या रात्री वगैरे प्रश्न त्याने तानबाला खडसावून विचारले. तानबा हात जोडून म्हणाला, मी त्या पलीकडच्या शहरात राहतो, जोडे चपला शिवतो आणि पोट भरतो. या गावच्या सरपंचांनी मला काही लहान मुलांच्या चपला आणि स्वतःसाठी जोडा शिवून मागितला होता. या चपला आणि जोडा घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. तानबाने खांद्यावरची पिशवी काढली, त्यातले लहान मोठे चपलांचे जोड आणि बूट त्यांना दाखवले. पण सरपंचाच्या घराला कुलूप आहे, घरात कुणीच नाही. संध्याकाळपासून एवढी रात्र होईपर्यंत त्यांच्या दाराशी बसून होतो, पण ते आलेच नाहीत. शेजारचे मास्तर बाहेरून आलेले दिसले. त्यांना आम्ही सरपंचाबद्दल तेवढ्यात विचारलं तर ते म्हणाले, सरपंच सहकुटुंब लग्नासाठी परगावी गेलेत, 8 दिवसांनी परत येतील. म्हणून निघालो आता परत हा माल घेऊन. त्या टोळक्याने सरपंचाला शिव्या घातल्या. त्यांचा म्होरक्या दात ओठ खाऊन म्हणाला, अरे रे सहगा बेत फसला. आता उद्या तो सरपंचच आपली गठडी वळील म्हणजे आपण. लगेच ते टोळके पलीकडच्या झाडीत शिरले. तिथे मोटार उभी होती, त्यात बसले. मोटार वेगात दूर निघून गेली. तानबाने समाधानाचा निश्वास टाकला, परमेश्वराचे मनात आभार मानले. हवा सुटली होती, बरेचसे मळब निघून गेले होते. सरपंचांना सावध केलं पाहिजे. त्याचे ओठ फुटफुटले आणि गावाकडे त्याने एक नजर टाकली. गाव शांत झोपले होते. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा, आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.